गावाकडच्या भूतांच्या गोष्टी। सदोबाई तिथे बसला होता, पण त्याच्या भोवती कोणतेही वर्तुळ नव्हते। त्या वर्तुळात बसलेल्या मांत्रिकाने माझ्यावर लाल रंगाचं पाणी टाकलं। ते पाणी अंगावर पडताच माझ्यामधून एक विजेची लहर गेली। त्याने त्याच्याकडे असणाऱ्या काही वस्तूंचा प्रयोग माझ्यावर केला होता। आता मी पूर्णपणे थकून गेली होती। माझ्यात आता काहीच शक्ती राहिली नव्हती। त्या मांत्रिकाने मला खूप वेदना दिल्या होत्या। त्याने माझे केस खेचून काढले। त्याचे सर्व प्रयोग करून झाले होते। त्यानंतर त्याने त्याच्या झोळीमध्ये असलेला एक सुरा बाहेर काढला, त्याच्यावर काही मंत्र बोलून त्याला हळद कुंकू लावलं आणि त्यावरून एक लिंबू उभा चिरला। त्याने तो सुरा सदोबाजवळ नेला आणि त्या सुऱ्याला स्पर्श करायला सांगितलं। सदोबाचा हात लावून झाल्यावर मांत्रिक त्याच्या जागेवर उभा राहिला आणि माझ्याजवळ येऊ लागला। तो माझ्या पाठी उभा होता। अचानक त्याने पाठून माझं तोंड पकडून माझ्या गळ्यावरून तो सुरा फिरवला। मी त्या वर्तुळातच तडफडून जीव सोडला होता आणि इथेच माझा शेवट झाला। माझे आरोपी सदोबा आणि मांत्रिक होते। माझा आत्मा इथेच रोज भटकायचा, तेही सुडाच्या प्रतीक्षेत। एवढं सगळं सांगून माया शांतपणे मान खाली घालून बसली। पण मला एक समजलं नाही, हे त्यांनी का केलं? तुला असं क्रूरपणे मारण्याचे नेमके कारण काय आहे? हे सगळं सदोबाने संपत्तीसाठी केलं होतं। सदोबा हा खूप लालची होता। त्याला संपत्तीची प्रचंड भूक होती। त्याला ती एकदाच मिटवायची होती, म्हणून त्याने त्याच्या मित्राला म्हणजेच मांत्रिकाला विचारले होते। त्यावर त्याला मांत्रिकाने सांगितले, सदोबा, श्रीमंत होण्यासाठी तुला एक बळी द्यावा लागेल आणि तेव्हाच तू सुख आणि समाधानात राहशील। यावर सदोबाने विचारले, हो, मी करायला तयार आहे, पण कोणत्या प्राणी किंवा पशुची बळी द्यायला लागेल? प्राणी किंवा पशुची बळी नाही, तुला मनुष्याची बळी द्यावी लागेल, तरच तू ह्या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतोस। हे ऐकून सदोबा अधिक घाबरला, पण त्याला श्रीमंतही बनायचं होतं। त्याने काहीच विचार न करता होकार दिला, हो, मी तयार आहे यासाठी, पण कोणत्या आणि कशा माणसाची बळी द्यावी लागेल? माणसाची नाही, एका मुलीचा बळी द्यायचा, आणि तीही अशी मुलगी जिला अजून कोणत्याही पुरुषाचा स्पर्श देखील झाला नसेल, जी दिसायला देखणी असेल, जी आकर्षक असेल, अशा मुलीचा बळी तुला द्यावा लागेल। हे सगळं ऐकून सदोबाच्या मनात सर्वात आधी माझाच विचार आला होता, कारण मी लहान असल्यापासून सदोबा मला ओळखत होता। तो माझ्या वडिलांचा मित्र होता। त्याला माहीत होतं मी गावातील सर्वात सुंदर आणि आकर्षक मुलगी आहे। त्याला माझ्याबद्दल बरीच माहिती होती आणि त्याने त्याच संधीचा वापर करून माझा घात केला। खूप वाईट झालं तुझ्यासोबत, पण पुढे सदोबाचं काय झालं आणि तो आता कुठे आहे? हे ऐकून सिद्धीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं। तिच्या तोंडून माया बोलू लागली, सदोबाचं काय होणार? त्याला मी संपवून टाकलं, तेही त्याच्या कुटुंबासाठी। जसं त्याने मला तडफडून मारताना पाहिलं, तसंच मीही त्याच्या कुटुंबाला आणि त्याला त्याच्या डोळ्यासमोर तडफडून मारलं आणि तो मांत्रिकही माझ्या हातून मेला। माया जोरजोरात हसू लागली। मायाच्या हसण्याचा आवाज पूर्ण वाड्यात घुमू लागला। राजने मायाला विचारले, तू तुझा सूड घेतलास, मग तुला अजून मुक्ती का नाही मिळाली? मला मुक्ती फक्त अशी मुलगी देऊ शकते जी पूर्ण सुंदर आकर्षक, जिला बघून कोणी पण मोहून जाईल अशी मुलगी मला मुक्तता देऊ शकते, आणि तशी मुलगी मला एवढ्या वर्षातून आज भेटत आहे, ती म्हणजे सिद्धी। मला तीच मुक्त करू शकते। राजने विचारले, पण ती कशी करेल मुक्त तुला? यावर माया हसतच बोलली, मला ती मुक्ती नाही देणार, माझी मुक्तता मी स्वतःच करून घेणार, पण मला त्यासाठी हिचं शरीर हवं होतं। आता मी माझी मुक्ती लवकरच करून घेईन। धाडस करून चिरागने विचारलं, पण कशी करून घेशील मुक्ती? जसं त्या मांत्रिकाने माझ्या गळ्यावर उजव्या बाजूने सुरा फिरवला,
तसा मी आता डाव्या बाजूने हिच्या गळ्यावरून सुरा फिरवणार आणि मग मी मुक्त होणार. हे ऐकून सगळेच खूप घाबरले. राज बोलला, हे असं करून माझी बायकोही जिवंत नाही राहणार. हो, तिला सुद्धा तिच्या देहातून मुक्ती मिळेल. असं नको करूस, सदोबा तुझा गुन्हेगार आहे आणि त्याला तू त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली आहेस, मग माझ्या सिद्धीला काय ह्यामध्ये आणतेस? मुक्ती तर मला मिळेलच या 2 दिवसात. चिरागने विचारले, 2 दिवसात? असं काय आहे 2 दिवसांनी? 2 दिवसांनी अमावस्या आहे, त्याच रात्री मला मुक्ती मिळेल आणि तुमच्या सिद्धीलाही. असं बोलून पुन्हा एकदा माया क्रूरपणे हसू लागली. तिचा आवाज हा पूर्ण वाड्यामध्ये येत होता आणि हसता हसता अचानक सिद्धी बेशुद्ध झाली. राजने सहज नजर वर करून घड्याळात पाहिले तर घड्याळात 6 वाजायला आले होते. सकाळ होण्याची वेळ झाली होती म्हणूनच माया आता गेली होती. राजने बेडला बांधलेल्या दोऱ्या सोडून सिद्धीला मोकळं केलं. आम्हीही हॉलमध्ये थोडा वेळ झोपायची तयारी करू लागलो. मायामुळे रात्र कधी गेली हे कळालंच नव्हतं. आता आम्हाला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली होती. सकाळचे 10 वाजले होते. तेवढ्यात तिथे सिद्धी आली होती. ती आता पहिल्यासारखी वागत होती. तिने सर्वांसाठी नाश्ता केला होता. आम्ही सर्व फ्रेश होऊन नाश्ता करायला बसलो, पण राज मात्र नाश्ता करताना कोणत्या तरी वेगळ्याच विचारात होता. सिद्धीने राजला विचारले, अहो कसा झाला हे नाश्ता? राजचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. सिद्धीने त्याला स्पर्श केला तसा तो अचानक भानावर आला आणि बोलला, काय काय झालं? मी बोलले नाश्ता कसा झाला आहे? छान झाला आहे, मस्त. सिद्धी, जरा तू माझ्या बॅगमध्ये असलेल्या मेडिकल बॉक्समधून डोकं दुखण्यावरची गोळी घेऊन येतेस का? माझं डोकं थोडं दुखत आहे. हे ऐकून सिद्धी लगेच वरती गेली. तेव्हा राजने सर्वांना सांगितले. सिद्धीचाच विचार येत आहे मनात, तिला मायापासून कसं वाचवायचं? आपण काहीच नाही का करू शकत? राजच्या डोळ्यात अश्रू तयार झाले होते. चिरागने राजला समजावलं, निघेल, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आपण सिद्धीला मायापासून नक्की मुक्त करू, पण कसं? आपण ह्या गावातील माणसांना विचारून पाहू, आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. राज बोलला, हो चालेल, चल आपण आताच जाऊया. राज आणि चिराग गावातील घराघरामध्ये जाऊन याबद्दल विचारू लागले, पण गावातील लोक वाड्याबद्दल ऐकूनच दार बंद करत होते. तेवढ्यात एक माणूस राजला भेटला आणि त्याने ह्या समस्येवर उपाय सांगितला. तो उपाय होता मांत्री. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.